हर गंगे हर भागीरथी गोदावरी नर्मदा कृष्णा माई सिंधु कावेरी यमुना नर्मदा भगवती सरस्वती सगळ्यांनिया आमुचा जळी। अरे घरात बसली की काटी नसतात दंगा करतात म्हणून शाळेत डांबलेलीच बरी बघ। बरोबर तेवढी चिवाला शांतता रे। हा लाकडं म्हणायची का चिप्पाड न्याऱ्याची व्यवस्था होईल का आज? देते देते शांते न्याऱ्यान सोय बसनी फुकटा मेला नुसतं घरात बसून गेळायचं आणि गावाभर हुंडरायचं वळवानी। मला म्हणलं म्हणते ना तू नुसत्या काट्या गोळा करून आणून घालायला लागलायस। अरे मेल्या दोन दिवस तरी जळून पुरल का हे? हा बघ अरे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मड्यावर चहा घालायला चुलीत काय घालायचं तुझ्या हाड का माझी हाड? देवकी ताई सरकारनं झाड तोडणंच बंद केलं म्हणल्यावर मोळ्या तरी कुठं आणायच्या आम्ही? अव तसं नव्ह ताई साहेब झाडच नाही उरली तोडाया तर आणणार तरी काय? माझ्या घरात काय पैशाचं झाड आहे बघ ते तुला फुकटचं द्यायला? अरे कमावता एकटा आणि बसून खाणारी दहा जण कुठला आणायचं पैसे? हा डबा घ्या तुमच्या आवडीची भाजी केली। शांत म्हणजे 10 रुपयाची नोट कुठं सापडलं बघ? 10 नाही 50 रुपयाची 50
तुम्हाला कितींदा सांगितलं की कपडे धुवायला देताना खिसे तपासून द्या म्हणून, आता धुणं धुताना गेली असते म्हणजे? आता अशी कशी झाली तू असताना? एवढी 8वी पास शिकलेले बायको केली उगीच होय? अहो सोडा ना, तुम्हाला काहीतरी कारणच हवं असत. सोडा काय करून लग्नाला 7 वर्ष झाले अजून हळद उतर ना माझी आमची सकाळ झाली आता. नाही म्हणलं तुमची झाली असेल तर आवरा, माणसं देवदर्शना यायला लागली. झालं समाधान? कमिंग साहेब, कमिंग कमिंग. हॅलो, लवकर. अरे साहेब, राम राम. हॅलो, राम राम मंडळी. देवाच्या पायावर घालून आणलं वाटत. काय साहेब, कस काय? चांगलं आहे की देवाच्या दारात कसला आलाय साहेब तुम्ही, आम्ही सारखंच की नमस्कार नमस्कार देवकीताई, तुम्ही कमा आला समायरी? नाही म्हणजे 4 महिने झाले वो, तात्यांची तब्येत बरी नसती ना, म्हणलं तेवढीच माझी मदत होईल. नाही चांगलं केलं सा, चांगलं केलं सा. बर मालक काय म्हणतात? याने काय म्हणायचं? नाही म्हणजे ते नाही आलं. अहो ते कुठे येणार वो? का हो, रात्रीच त्यांच्या मागणं नसतं. काम 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 बघा. म्हणली तू मरच आहे, मी आलंच मागणं. काय देवकीताई, आता धंदा म्हणला का कष्ट होणारच. पण काय काम करतात ते? काम आता हे कमाई त्यांच्या माग, कधी हे कर कधी ते कर, कधी इकडे जा कधी तिकडे जा. दम घ्यायला बी फुरसत नसते बाई त्या ना. चांगलंय चांगलंय चांगलंय. बर पोर बाळ ठीक आहेत ना? शाळेत जात्यात. असं बाई, चांगलंय चांगलंय. बर बुवांचं आटपलं का? नाही आटपलं असेल की नाही? काय का पक्षाची मीटिंग आहे ना म्हणून मग घाई गडबड, दुसरं काय नाही. बघा तात्या. अहो तात्या. काय साहेब, काय विशेष? नाही पक्षाचा यंदा आम्हाला हुकूम आहे का आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवायची. तुम्ही म्हणजे यांनी? हा. पण आम्ही साफ सांगितलं बरं काय, जवळ बुवा आमची पत्रिका बघून रेड सिग्नल देत नाहीत. रेड नाही, ग्रीन, हिरवा. हा हिरवा 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 सिग्नल देत नाहीत तवर आम्ही अजबात हो म्हणणार नाही. काय ग्रॅज्युएट, बरोबर आहे का? नाही फर्स्ट क्लास. आई जगदंबे. काय दत्ता, कस काय भरायगी? येऊ का जरा, काय माल जातो? ये की ये ये ये. नमस्कार वहिनी. नमस्कार. अरे 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 ग्रॅज्युएट. येस येस येस. वहिनी आम्हाला पेढ पाहिजे बर का? नाही म्हणजे तशी बर्फी पण चालल, पण यंदाच्या वर्षाला. इयर दिस ओनली. 7 वर्षात काही झालं नाही आणि आता होणार आहे. नाही नाही होईल होईल, बुवाची पुण्य येले मोठी आहे तशी. बरोबर आहे. बुवा आली, बुवा आली. नमस्कार बुवा. नमस्कार. राम राम बुवा. काय विक्रमराव, काय म्हणताय? नाही आमदारकीचं तिकीट भेटतंय, काय करू इचरायला आलो होतो. वा ग्रामान तर छान आहे विक्रमराव, मी तुम्हाला सांगितलं होतं हात घालायला त्याच्यात यश येईल. म्हणजे मी निवडून येईन म्हणता? नाही म्हणजे एवढं झालं तर लई उपकार होतील बघा. अक्षी सोन्याचा नारळ भाईन देवीला कल्याण. म्हणजे तुम्ही कौलच दिला मला म्हणायचा. ग्रॅज्युएट. येस येस, कमिंग कमिंग. हा हे काय मनातली अंजीर आहे कशाला, पोरांना होतील खायला. असू दे असू दे असू दे. येतो बर का? कल्याण. या या. काय शंकरराव, या. काय नॉन मेट्री? वामनराव बुवांचं कौल मिळालं साहेबांना. असं हो, त्या देवाचं कौल मिळून काय फायदा नाही, जनता जनार्दनाचा कौल हवा. तुम्हाला आयडिया सांगतो, या इकडे. धडपडत काय प्यायलो मी, तुम्ही धडपडत होय. त्या करताय ना जनतेत आहे ना साड्या वाटा, वासाला तरी चालेल. आयडिया आहे ना?
साड्या वाटा, भांडी वाटा, नोटा वाटा, फोडा फोडी करा आणि आमच्या सारख्या ना थोडं तीर्थ पाजा, मग बघा जनतेचा कौल काय मस्करी करता का? एवढी पण कळली नाही साहेब बोलवले झालं जावा 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 बोलत काय माणसे देवाला लाच देत आहे. अरे देव म्हणजे ऑफिसातला शिपाई वाटला काय तुम्हाला? तू अंगी साल ये सगळे हात लावू नकोस, लाव ना बघ. का हात लावू नको? का लावू नको हात? का लावू नको हात? काय म्हणाली? का हात लावू नकोस? हे शांती, अगं जरा माणसान जरा विचारानं वागाव. तुम्ही तुला कळत नाही होय, अगं एवढं लहान पोर दुसऱ्याच्या हातात द्यायचं नसतोय. उद्या काही झालं तर काही होत नाही. सुनीता दे त्याला इकडे. माग फिर, एवढी हाऊस आहे स्वतःच्या पोराची तर स्वतःला होईल तेव्हा कडेवर घेऊन हे उगाच नजर लावू नकस लोकांच्या पोराला. माझी नजर आणि सुनीताच्या मुलाला? तसं ना बघ, पण उगाच विषयाची परीक्षा कशाला? तू आपल्या मायेनं जवळ घेशील आणि उगा भलतं काही झालं तर? सुनीता उगाच अडाण्यासारखं बोलू नकोस. अडाणी? आम्ही अडाणी? वाजोटी ती वाजोटी आणि आबाऊ मला बघा किती हाय त्यो. स्वतःला कोर नसत आणि दुसऱ्याचं बघून पोटात दुखत. नर काय असल्या वाजोट्या बैला जवळ सुद्धा उभी करू नये. खरेच सुनीताच्या बाळाला बघून मला आनंद झालाय. आनंद झालाय असल्या मांजोटी बायके दृष्टी लावतात. यांच्या नजरेतच एक असते ही. सुनीता तुझ्या घरी? हा उद्या बारसाय या. शांती देवकी माणसाने बी पाठवून दे. हा सांग आग्रहानं बोलिवले म्हणून. शांती अगं आता का रडतीयास? अगं मागच्या जन्मी काहीतरी पाप केला असशील म्हणून तुला नशिबाने मांजुटी ठेवलेया. अगं उद्या येऊ नकोस देव की संग बारशाला. मांजुटी ना आपली पायरी ओळखून वागायचं असत. बरं झालं सांगितलं ते, नाहीतर ही यायची घुगड्या खायला आणि काहीतरी भलतच व्हायचं. शांते जरा संगीताची येईल निघालून दी. अगं बाई 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 काय ग तुला आणि भरल्या घरात रडायला काय झालं? म्हणजे तुला बारशाला बोलवलं नाही म्हणून रडतीस बाई? तूच सांग तुझ्या सारख्या वाजबाईला कोण बोलवणार? चल उठ, असं रडत बसून कुणाला पोर होत नाही. ते नशिबात असावं लागते. अटीप लवकर नेऊन तात्या श्री चहा दे, आधीच मला उशीर झालाय. मामी मामी बांज म्हणजे काय ग? मला तर काय कळणं झालंय बघा तात्या. कोणाच? तुमच्या लाडक्या सुनेच. हो बाबा गावात टिप्प गाळत बसलेली असते का? आता का नाही तिच्या पोटाला पोट, त्याला आम्ही काय करावं? पण रडून रडून घराची पार मसमट करून ठेवली मेली देवकी. तर आपलं नशीबच फुटक मी असली सून भेटली आपल्याला. माझ्या मैत्रीणच्या भोलीला नाही म्हणून सांगितलं आणि दत्ताने हे ध्यान पसंत केलं. तेव्हा म्हणलं काय कुणपुरगीत येणार नाही आणि हिच्या पोटाला काय पोर खाणार नाही. आपला वंश खंडला हवा होता त्या, आपला वंश खंडला. बाकी काय नाही तात्या, त्या दत्ताकडे बघितलं ना की माझा जीव तिळ तिळ तुटतो बघा. या हडळी ना फार इस्कोट करून ठेवला त्याच्या संसाराचा. आई चल ना, आई चल ना. बरं तात्या आम्ही जाऊन येतो बरं का बारशाला. माझं जेवण बी तिकडेच आहे. हा आणि तुमचं जेवण करून ठेवले, शांत वाढेल तुम्हाला. आम्ही सगळं केलं बरं का? हा येतो आम्ही. चला र चला जाऊन ये बारशाला. चला
सर्व काळ दुश्चिंत तो एक मूर्ख जाण. शांता, ए शांत, मामांजी काय ग पोरी, हा काय रडतेस, काय रडतेस? ओगी 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 काय झालं, काय झालं? तुझं काय करू मी मामांजी? 7 वर्ष झाली पण अजून माझी कुस. ओगी मामाजी, तुम्ही मला वडिलांची माया देताय, यांच्या कुंकवाचा मला भक्कम आधार आहे. हे घर मला सावली देते, पण मी काय दिलंय या घराला? मला वाटलं होत या घराला वंशाचा दिवा देऊन मी चक्क रुण फेडीन म्हणून, पण हे सुख नाही टाकलं आई जगदंबेने माझ्या होती. तुम्हीच सांगा मामाजी, तुम्हीच सांगा मी काय करू. ओगी ओगी ओगी, ए ए ए ए, तुझा माझ्यावर भरोसा आहे ना? भरोसा आहे ना? हे बघ, तुझी कूस उजवणारे, तू नक्की आई होणारेस. हा अग, माणसाची इच्छा आणि देवावरची भक्ती आकाशातले ग्रह तारे बी बदलती मामाजी. हे बघ, आई जगदंबेला साकडं घाल, कळवळून साकडं घाल, म्हणावं आय आय लय सोसलं ग मी, आता नको माझी परीक्षा बघू. मामाजी जा जा साकडं घाल देवी, जा होणार तू आई होणार. जगदंबे तिला म्हणावाय जगदंबे, गावातल्या लेकी बाळी तुझा प्रसाद घेऊन ओटी भरून गेल्या, माझीच कुसका गबैरी कामी. सगळ्या जगाची आई येते, सगळ्या जगाची आई, सगळ्या जगाची आई येते. मी तुझ्या पुढे पदर पसरते आई जगदंबे, माझा शांत नको पाऊस. माझी सगळी तपश्चर्या, तुझी केलेली सेवा, माझं सगळं पुण्य हे पडायला लावतोय. परत मी तुझ्याकडे कधी काही मागणार नाही. पोरीचा शांत नको बघूस, पोरीचा शांत नको बघूस. सुख दे
पण या घराला बाळकृष्णाचे पाय लागू दे ग. मी 12 वर्ष तुला तांब्याचे पाय करून मारीन, घाम घालीन, रक्त घालीन माझे, पण मला पदरात घे आई. बोबड्या बोलातही त्या खळखळूनी हासणे दे, बोबड्या बोलातही त्या खळखळूनी हासणे दे. छननवाळा अंगणिया कृष्ण चाळा नाचणे दे. तू सुखाशी बोलताना ऐक थोडे आसमांचे सुख दे. काय म्हणावं तुम्हाला, ओलई त्रास व्हायला लागलाय, जरा झोपू दे त्यांना. झोपू दे झोपू दे बाई, सांगायला मिळेल. हा देवी पुढे ठेवलाय, घ्या जावा इकडे, दक्षिणा हित ठेवा तिकडे कुठ जावा. अहो काय अहो, ऐका ना. अगं बोल की, कान बंद आहेत माझं. अहो मालकाची ना सुट्टीचं बोलून ठेवा, म्हणजे मग बरं पडेल. आता कशाला सुट्टी, 4 महिने आधी घेतली होती की नवसाची डोंगराला जायला. लगेच नको, अजून 6 महिन्यांनी. तवाचं तवा, आणि 6 महिन्यांनी काय होणार अग? एक पाहुणा येणार आहे,
वामला पाहुणा येणार अगं हे पाहुणे म्हणून येतात चार चार दिवस राहिला आणि चार चार महिने ठिया मारून बसत येतच जीवकी तयचं बघ ना हळू 8 दिवस येते म्हणून राहायला आली आणि 6 महिने झाली येतच नवरा तिकडं नि इकडं अहो हा पाहुणा जरा वेगळा आहे मला काय बी सांगू नकोस हे बघ समजा पाहुणा सारखंच आणि आता मारे कशाला पाहुणा परवडणार नाही काही सुट्टी घेणार नाही अहो हे बघा मी काय शिवते तुपत ते कशाला कशाला म्हणजे आपल्या येणाऱ्या पाहुण्याला आता तुझं पाहुणा का दुपटर दुपणार होय तुम्ही आडे तुझं पाहुणा बी कुळा अहो मी जातो मला उशीर होतो काय म्हणावं या माणसाला येड ग माझ येड आई जगदंबे कृपा कर ग हा दत्त्या काय करतोय आज शांती काय म्हणतीय अहो काहीतरी बडवलं बसलीय घरात 6 महिन्याने पाहुणे आणून म्हणतीय यागळा पाहुणा आणि मला म्हणते आताच राजा घेऊन ठेवा आणि पाहुणा दुपट्यावर झोपणार म्हणून दुपटी बी शिवणार या बैया असं आहे वय तुम्ही कशा बोलला असत शांती तू तर लाडू लागून लाल झालीय म्हणत काय बी कळ ना लाचकी काय बोलती काय दुपटी अरे शांती खायला मिळेल का घरात या शांती आण बाई साहेबांनी खेळायला साहेब हे तात्याने शाळेत घातलं असत ना तर खरंच साहेब झालो असतो शिकवा शिकवा सांगितलं तरी शिकव झालं म्हणून असा लोळत पडलोय गाडवा वाणी आता लय वरडू नगस दारू प्यायला बरा शिकलास रे न शिकवता मेल्याच एक दिस बी जात नाही नशा केल्या बी कर अग माणसाला नशा लागते कोणाला बाटलीची नशा तर कोणाला देवा धर्माची नशा नाही धन्य बाबा तुझी चालू दे तुझ द्या लाडक्या दिराला गिळायला द्या काय पण कौतुक करती भाऊजी वहिनी लाडू आज काय विशेष म्हणजे तुम्ही मला काका बनवला सा वहिनी पण एक काम करा वहिनी त्याला शाळेत घाला शाळेत घाला त्याला आमच्या जाऊ नको रे बाबा भाऊजी तात्यांची तब्येत कशी आहे
बोलत नाहीत. तुमच्यासाठी खूप जीव तुटतोय त्यांचा. भाऊजी झालं गेलं विसरून जा आता. डॉक्टर बिकटा क्याला खाना है. नको म्हणतात सारखं अंगारा लाव अंगारा लाव. बस दुसरं काही ऐकतच नाही. अंगारा या अंगार तीर्थन माणसं जर बरी होत असली असती तर डॉक्टरने इंजेक्शनची सुई कशाला शोधून काढली असती. सांगा म्हणा डॉक्टर कडे जा समजाव त्यांना. ही नशा आहे ना फार वाईट आहे. बाटलीची बी आण त्या देवाची बी समजाव त्यांना. सांगितलेली औषध नीट वेळेवर घ्यायची आणि मुख्य म्हणजे आनंदी राहायचं. हेच एक फार महत्वाचं औषध आहे. तुमचे ब्लड रिपोर्ट सुद्धा कालच आलेले आहे आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि रेड सेल्सचं प्रमाण फारच कमी आहे. तेव्हा हे उपासतापास वगैरे सगळं आता बंद करा. बरं भुवनची तब्येत काय म्हणते? काहीच सुधारणार नाही डॉक्टर. अरे दत्ता पण तू मग दवाखान्यात का घेऊन येत नाहीस त्यांना? अहो तर मी येतो तुमच्या घरी. काय उपयोग होणार ना डॉक्टर? आजारवाद समजावून सांगितलं ऐकायला तयार नाही ते. सगळ्यांचं म्हणणं आहे की बुवा सगळ्या गावाचे आजार उतरवतात, मग त्यांना डॉक्टर कशाला हवाय? अंगारा लावून कॅन्सर दूर होत नसतो. सगळ्या रोगांवर औषध देता येतं पण या भोळसटपणावर कोण औषध देणार हो? डॉक्टर मामांचीनं बरं वाटायला हवं. त्यांच्या पुण्याने तर आई जगदंबीने माझ्या होतीत मूल टाकले. काय सांगितलंय तुम्हाला? काळजी करायची नाही, नेहमी आनंदी राहायचं. आमदार विक्रम रावांचा, आमदार विक्रम रावांचा, आमदार विक्रम रावांचा, अभिनंदन विक्रम राव. ये आता ते काय नुसते विक्रम राव राहिलेले नाही, आता ते आमदार विक्रमराव साहेब झालेले. काय विक्रमराव साहेब? चुकलो चुकलो. अभिनंदन आमदार विक्रमराव साहेब. आता आल्यासारखी थोडी घेऊन चला. हा तो जी बरोबर. अरे अरे बाबा म्या म्हणजे आता जनतेचा सेवक आहे. हे असलं वागणं आम्हाला अजाबात शोभायचं नाही. काय काय बरोबर आहे. आता साहेब तुम्ही जनतेचे सेवक, मग जनतेची आज्ञा मोडणार? आता जनतेचा हुकूम मानान घोडबळतो काय? आता काय हे का जनतेचाच हुकूम म्हणल्यावर नाही कसं म्हणणार? सांग बल. आता बोला बघू, तुमच्या ज्या काही समस्या, तुमचे प्रश्न, तुमचं हे हा तुमचे प्रॉब्लेम जे काय असतील का नाही ते दाना 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 सांगा बघू. म्या म्हणजे कसे असे बघा अर्जंट फटाफटा फटा सोडवणार. सांगतो ना मी सांगतो माझा प्रश्न आहे साहेब. माझा म्हणजे आपला आपल्या गावच्या रस्त्याचा प्रश्न आहे. तिथे काय की अजून पावतर आपल्या गावात डांबरी रस्ता झालाच नाही. हो रस्ते कशाला पाहिजेत गावात? त्याच्याहून कोण चालणार आहे? गुर ढोर आणि आमदार साहेब. नाही डांबरी रस्ते कशाला पाहिजेत गावात असं म्हणतोय मी. उगाच आपलं काहीतरी साहेब घराचा प्रश्न आहे बघा. नाही प्रत्येकाला हक्काचे चप्पल पाहिजे. अरे चप्पल घेऊन काय करणार आहे? आपल्या गावात पाऊस तरी आहे का? आहे का?
आता देवाच्या कृपेने दरवर्षी दुष्काळ पडतो. आता आपल्या गाववाल्यांना पावसात डोसकं कुठेला पडतं याची चिंता तरी आहे का? आणि उन्हाळ्यात थंडगार आंब्या खाली बसायचा. उगाच आपले काहीतरी फालतू प्रश्न मांडू नका. फालतू प्रश्नांसाठी आमदार साहेब अजिबात एमटी नाही. एमटी एमटी म्हणजे रिकाम टेकडे. अरे बाबा ते खरं आहे, पण काय गावातल्या लोकांना दोन वेळा जेवायची सोय झाली ना की लय उपकार होतील बघा आपलं. साहेब काय करणार, स्वतः तुमच्यासाठी भाकऱ्या बनवणार काय? आपलं काहीतरी नाही, पण मी काय म्हणतो गावातले लोक एक वेळा जेवतात त्यांना कस बस पोट भरत आणि एक याला उपास. उपासाची महती मोठी महत्व लय असत. काय ग्रॅज्युएट मग बापूजी? काय एकदा फक्त एकदा जेवायचे. तुला काय ठाव, मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. कधी? सिनेमा मधली. एक वेळ जेवायचे आणि तुम्हाला दोन वेळा जेवायला लागतं. साहेब यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुमची संपली का? संपली भर ना मग. काय म्या म्हणजे जनतेचा सच्चा सेवक आहे. आता जनतेची आज्ञा मला घ्यावीच लागणार. घेणार काय का? बुवांच्या आशीर्वादानं मी आमदार झालेलो आहे. आता तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं म्या ही घेणार आहे. जय बुवा, जय बुवा. हे असले जनतेचे सेवक, मग देशाचं कल्याण व्हायला काय यायला लागणार आहे? डॉक्टर ना बोलतो. डॉक्टर डॉक्टर Thank you.
कुठे गेला होता त्या तुम्ही तात्या? ओ यमुना मावशी, ओ त्या देवाने तात्याला नेण्यापर्यंत नेलं म्हणते मी काय करू बाई काय करू? तात्याच्या मागे आवर घाला अहो तो पुण्यात्मा गेला, आता पुढचं बघायला नको का? श्राद्ध घालून त्याच्या आत्म्याला शांती दिली हे आपलं कर्तव्य संपलं. कस घ्या, साहित्याची यादी लिहून घ्या. केळीची पानं, तांदूळ, सुपाऱ्या. कसली सुपारी? कत्री सुपारी. ए काय इडत घालायचे तुला? इतर फळ. इतर फळ? हा, बदाम, खारका. हा देवकी ताई, पाहिलं का ह्या पिठावर पावलं दिसतात? पावलं काठी उलटली असतील तिकडं. अहो साधी घटना नाही, शास्त्रात चक्क सांगितलेलं आहे. पिठावर ज्या प्राण्याच्या पायांचा आकार दिसतो मृत व्यक्ती त्या प्राण्याच्या स्वरूपात पुनर्जन्म घेत असते. जगाचं कल्याण करण्यासाठी बुवा परत माणसाच्या जन्माला आले असणार. पण माणसाचा जन्म लगेच मिळत नाही म्हणतात ना. अर्थात 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण केल्यानंतर माणसाचा जन्म मिळत असतो. अहो ते काय तुमच्या आमच्यासारखे सामान्य ग्रस्त होते? ते तर देव माणूस, त्यांना माणसाचा जन्म मिळणारच. काय हो भटजी भाऊ, माणसानं पाप केले तरच देव त्यांना जमिनीवर पाठवतो ना पापाची शिक्षा भोगायला. अर्थात पुण्यवान सहज स्वर्गात जातात. मग बुवा सर स्वर्गात का नाही? अरे आमण्या, तुझ्या जिभेला काही हाड आहे का? या नास्तिक माणसाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. निश्चितच बुवांचा पुनर्जन्म झालेला असणार. कोणासारखं आहे? आपल्या दोघांसारखं बघ ना. झोपलंय. सहा पाऊंडाचा आहे. सहा पाठीवर कसली तरी डाव्या बाजूला जन्मखूण आहे. असं बघू. जन्मखून असणं भाग्याचं आहे असं म्हणतात. मुलाची खून? अगं तातांची पाटरबी अशीच खून होती, अगदी अशीच. म्हणजे बुवांसारखा मोठा होणार तर काय तरी. आई आई मामी आली. येऊ देत, त्यांचं त्यांनी बघून घेतील. तुम्हाला काय झालंय? चला गप्प. काय कधी कुणाला पोरं होत नाहीत काय? चला. एकदा डोळे भरून बघायचं तरी होतं माझ्या बाळाला. तुमच्या मायेचा हात तरी फिरवायचा होता त्याच्या डोक्यावर ना. अशी घाई केलीत तुम्ही, कशी घाई केलीत. लढू नको ग, त्या बाळाकडे बघून तरी दुःखावर. बघू बघू किती गोंड आहेस बाळ. अगो बाई, याच डोळं तरी बघा. वय वय वय, डोळं तर अगदी बुवावानी आहे आणि कपाळ तर आईवानी आहे. लहानपणी काय कळते? लहानपणी सगळी मुलं गोंड असत दिसतात.
मोठेपणे बघू काय दिवे लावती ती। आवो मला तर दत्ता सारखा चेहरा दिसतोय याचा। आवो नुसता चेहऱ्याकडे काय बघत बसलाय सा, पाठीवर बघा तात्या साहेबांची वाली खून आहे पाठीवर। वय 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 चमत्कारच म्हणायचा ह्यो। चमत्कार कसला होता असं कधी कधी? आवो परवा तू बामण सांगत नव्हता का बुवा परत माणसाच्या जन्माला आलत म्हणून? मला तर बाई सारखा बुवांचाच भास होतो या। काय बोलताय का यमुनाबाई? अहो ना तू आजोबांसारखा दिसला तर त्यात चमत्कार कसला? देवाच्या मनात काय आहे कुणास ठाऊक। शांती आता काय गप्पास ठोकत बसणार आहेस बाई? नाही म्हणजे मला काय म्हणायचं होत, अग हात पाय धुवून घे, चार घास खाऊन घे, तरी श्रांती घे। होय होय तिला जरा आराम करू द्या, जाऊया आपण। शांती घे बाई घे, चला 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 चला। आओ मी तुम्हाला काय सांगितलं, आओ पुढची बुवा महाराज आणि तुमच्या मुलांचे कपडे धुवून घ्या, मी माझे कपडे धुवेन नंतर। म्हणजे स्वतःच पोरग झाल्यावर आता माझी पोर परकी झाली वय का तुला? तस नाही हो, इतके दिवस गरीब गाईवानी होतीस बाई, आता बदललीस। तसं नाही वंश, तसंच आहे ते। अगं माझी पोर जर झाली तुला, मी बिचार झाली असत तात्या। अहो ऐकताय ना मा? काय झालं? ते काय नाही, बाहेर तुटलं माझं, पारखी झाली मी तुम्हाला। काहीतरीच काय, कोण का म्हणलं तुला? कोण कशाला म्हणायला पाहिजे कळत नाही बाई मला। वंश तुम्ही माझ तू का बस बोलू नकस? बोलू दत्ता मी नुसतं म्हणलं रे बया, केवढा कपड्याचा ढीग पडला तो मानते कशी? तुमच्या पोराची कपडे तुमचे तुम्ही धुवून घ्या। असं मानली मला? अगं काय चुकलं तिच, वल्ली बाळांची नाही ती। अगं बया 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 बया, नाही नाही तुझं नाही चुकलं, माझं चुकलं माझं। अरे आले होते भलेच्या मायन, पण कळलं रे माझं कोण नाही, आता माझं कोण नाही, सगळी सत्ता ह्याची। असू दे असू दे, जाते मी माझ्या घरला। अरे मस आहे माझं, जाते मी जाते। चला रे चला पोरानो, आता आपण राहायचं नको इकडे, चला। काय नको राहायचं तर मामाच्या घरला? हा हे घ्या सगळे कपडे भर तुझ्या येतात, सगळे कपडे भर त्याच्यात, हा सांग मुठे तर मामा मामी केला तर। जातो आमच्या घरला आता, काय नको राहायचं इथं, चला आम्ही जाऊया। अरे आमचं मास आहे तिथं शेराकडं, शेराचा धंदा आहे आमचा, फंडाचा धंदा आहे आमचा, आम्ही काय भिकारी नाही तुमच्या घरात इथं पडायला। अग भर की कपडे लवकर, हा तात्या ओ तात्या जाते मी तात्या, चला। लय चिती बाई आहे मी, आता मी थांबणार नाही इथं। अरे माझं ऐकून तर घे तू। काय म्हणतोस? आता जी गाडी मिळायची ना तुला, सकाळची गाडी जा। मला एवढी घालवायला बसलं ग बाई, तात्या बघितलं सांग काय तसे केली भावाने माझी। बया बाहेर तुझं ग बाई, पोरानो पोरानो आजोळीस ना आता, या 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 पोरानो माझा बा खाल्ला, आणि ह्या बायानं तर माझं बाहेरच सोडलं ग बाई। तात्या जाते मी तात्या। थांबवून घ्यायचं होत काय नाही उतर राखीचं येल परत, मला सुद्धा तिची अडचणच होत होती। सोडा कोणी तरी बघतोय ना। कोण बघतोय? हे आतापासून बापावर नजर ठेवा लागलं होय, तो आणि घ्या। किरण कोवळा अलगद येता, किरण कोवळा अलगद येता, आनंदाचा पडे कवडसा, ओंजळीत साठविते माझ्या तेजाचा अंकुर दिवलासा, किरण कोवळा अलग
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या खोबरेल तेल ज्यामध्ये तुमचं डोकं शांत ठेवण्याची अभूतपूर्व शक्ती आहे नवीन निहार शुद्ध खोबरेल तेल. तर मंडळी आपण आता पाहूया नवीन निहार शुद्ध खोबरेल तेलाची फिल्म. पुन्हा कान्हामध्ये जगताना मिळावी शीतल छाया तसेच सुख मिळाले मला डबल फिल्टर्ड खोबरेल तेल नवीन निहार एक शीतल आणि शांत अनुभूती मिळाली शीतल नमस्कार नमस्कार अण्णा दिलेल्या यादीप्रमाणे सगळं सामान काढलंय ना तुमच्या यादीप्रमाणे सगळं सामान काढलंय हे घ्या आणि हो यादीत मी अर्धा लिटर खोबरेल तेल लिहायचं विसरले तेही द्या कांताबाई आता हे सुट खोबरेल कशाला घेताय आता बाजारात एक नवीन शुद्ध तेल आले हे घ्या नवीन निहार निहार हो कांताबाई यानं डोकंही शांत राहत हो चल गुरु गुरु शाळेत जायचे तुला पुढल्या वर्षी घालू काय सदाशिव भाऊ आज गडबडीत प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरायच्या आहेत ना विज्ञान शाखेसाठी त्याकरता मी मुंबईला चाललोय इंटरव्ह्यू द्यायला म्हटलं जाता जाता आपलं देवीचं दर्शन घ्यावं कसं आजकाल मास्टर लोक पण देवाचं दर्शन घ्यायला लागले बरं पण काय
देवासाठी काय चिरीमिरी हानली की नाही? चिरीमिरी म्हणजे नमस्काराव. हा अहो, आजकाल ऑफिसात फायलींवर वजन ठेवल्याशिवाय फायली जागच्या हालत नाही. तसंच इकडं देवासमोर वजन ठेवल्याशिवाय देवाची कृपा होत नाही. अरे अरे वामनराव, त्याला नैवेद्य म्हणा की. असो असो असो, म्हणजे देवाच्या भाषेत वजनाला नैवेद्य बोलतात. तेच ते नैवेद्य का फायदे आणलं का? आणलं की हे काय खडी साखर हातेचे याच आता काय काम नाही. ते नोकरी लागल्यावर म्हणजे म्हणजे काय नोकरी लागल्यावर ना ही खडी साखर तू अंडात ठेवायची आणि सगळ्यांशी गोडगोड 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 बोलायचं. ही हातभर जीभ बाहेर काढू मग काम काय नाही केलं ना तरी चालते यार. नाही कळलं जावा दर्शनच घ्यावा तुम्ही. नमस्कार. नमस्कार. मास्तर उद्याची पिढी घडवणार, विज्ञान शिकवणार आणि स्वतः पास होण्याकरता देवाच्या समोर पाया पाडणार. देवा तूच बघून घे रे या मास्तर लोकांना विज्ञान शिकवते. आई अंबे, एवढं नोकरीच बघ. नोकरी लागली ना तर अभिषेक झाली. अभिषेक नाही, तुझी यात्रा असते ना त्यावेळेला अनवाणी येईल. पण तेवढं नोकरीच बघ माऊली. आई जगदंबे, आता ही सध्या खडी साखर वाहत. नोकरी लागली ना 36 रुपये किलोचे पेढे वाटी. तुझा आशीर्वाद असू दे ग आई. एकदा का नोकरी लागली की माझी सगळी चिंता दूर होईल. जगदंबे, अरे काय चाललंय काय? अरे देवा, अरे रे 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 वहिनी दत्ता, माझ्या सगळे इंटरव्ह्यू चे पेपर फाडले रे. पेपर पाहिजे होते होडी बनवायला. वहिनी दत्ता वहिनी, अरे माझ्या सगळे इंटरव्ह्यू चे पेपर सर्टिफिकेट फाडून टाकले हो. गुरुनी, अरे देवा आता मी गुरु कशाला हात लावतोस? लोकांच्या फायदा होते. सोड त्याला. गेली गेली नोकरी गेली माझी. झोप आली ना म्हणजे राजाला. हर मारला ना रे मी तुला. आता परत नाही म्हणा माझ्या बाळाला. पण असं दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणं चांगलं नाही. आता परत नाही ना कळणार तस. शहाण माझ बाळ. शांते हे शांते, अगं शांते माझं गुरु बाळ कुठाय ग? माझं बाळ कुठाय सांग आधी मला लवकर. यमुनाबाई चुकलं हा आमच्या गुरुच. अहो लहान आहे अजून, तू कळत नाही त्याला. वहिनी मोठा माणूस आहे तो. कुठे आहे कुठे तू? अरे अरे बघत काय बसलाय? आज जाऊन माफी माग त्याची. चल लवकर गुरु. गुरु गुरु गुरु, माझं कुंकू राखलंच रे देवा. अहो बाई माझं कुंकू राखलंच. चुकलं रे माझं, आम्ही ओळखलं नाही तुम्हाला. लेकरचं अंग कसं काळ निळ पडले बघा. कसा हा तुझं लग तुझा सध्या सध्या शांती कुठं खेळाली हे पाप. माझं चुकलं, माफ करा मला. उगाच संशय घेतला तुमच्यावर. अहो काय चाललंय काय तुमचं? अहो वहिनी, ज्या एसटीचं मी रिझर्वेशन केलं होतं ना ती एसटीच उलटली. सगळेच्या सगळे प्रवासी ठार. मग मग त्या एसटीत मी असतो तर? अरे देवा माझं कुंकू राखलंच रे देवा. अहो पण त्या गुरुचं काय संबंध? संबंध नाही कसा, उगाच नाही पेपर फाडले. मी म्हणत होते की नाही हे पोर काय साध सुध नाही, बुवांचाच अवतार आहे म्हणून. काहीतरीच काय बस तुला काय कळतंय? बुवांचाच अवतार आहे. आमचा देव हायशी हो समजलं काय? परमेश्वरा काय रे सदा एसटी उलटली तर तुला एकट्याला वाचवलं देवान. म्हणजे देवाची कृपा. काय रे तू एकटा एवढा पुण्यावान लागून गेला काय? म्हणजे म्हणजे इकडे दारू पितो ना केव्हा तरी. आपलं पत्ते खेळतो, खोटा बोलतो कधी तरी, लबाडी करतो, गाव बर लावा लाव्या करत फिरतोस. ते काय मी एकटाच करतो काय? सगळेच करतात. अस काय रे तुलाच एकट्याला कसं वाचवलं देवान? आ छत्तीसात तू एकटा काय जड झाला होता त्याला. जा नाही करणार तुला जात. पाहिलं का जग गेलं चंद्रावर
आणि पांडू बसला डोंगरावर. नाही सुधारणार ये लोक. काय सांगताय का यमुना बाई? मग म्या कायला वाट बोलणारी बाई ना. शांतीच्या पोटी जन्मलेलं पोरग काय साधं सुद्धा पोरग नाही, अवतार हाय अवतार. वय वय आव माझी मस हरवली तवा मी देवाकडे गेले. तर गुरु म्हणतो कसा, इकडे कशाला आलीस, जा ही तिकडे जा. त्या म्हणलं शांतीच पोरग लई सागावाय बाई. बया 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 खरच माझी मस्त्या हिरीकडे सापडली की तव्हाच म्या म्हणलं. तुम्ही तवा वळिकलं पण मी आधीपासूनच म्हणत होते हे साधं सोध पोरग नव. काय दिसतोय मुकडा नुसता तेजानं लकलक लकलक करतीया, तिट्ट श्रीकृष्ण सारखं दिसत ग बाई. शाईडे तू कसं तवा बघितलं श्रीकृष्णाला? बघा कसे जाते दिसतच नव्हं टीव्ही वर. मला तर एकदम वेगळाच अनुभव आला. काय ग? एकदा गुरु आमच्या घरी आला आणि म्हणलं आईनं मला जेवाया वाढलं नाही, या खोटं बोललं म्हणून तेव्हा मला जेवाया वाढ. तेव्हा मी त्याला एक भाकरी दिली आणि गुळाचा खडा बी दिला. त्याने तो खाल्ला आणि परसात जाऊन हात धुतलं आणि निघून गेला. तर काय सांगू, तिथं चिमित्कारच घडलं की काय झालं? काय झालं अगं, त्यानं ज्या जागी हात धुतलं ना तिथं एवढं मोठं झाड घेऊन. बाई 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 आता मी सुद्धा आमच्या पारड्यात हात धुवायला बोलवते का नाही बघा त्याला. हे तर काहीच नाही, आमचं मामांची ही लई कडक. एकदा गुरुनं काकड्या चोरल्या तर लई भडकलं, मारलं ते पोराला बिचाराला. ऐ ग, आणि नंतर? नंतर काय, हाताला सुपारी एवढं फोड आलं, 15 दिवस नुसती खाज उठत होती हाताला. बाई 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 मी तर समजा शेतच त्याच्या नावावर करून टाकन म्हणजे भानगडच ना ग. आता तुम्ही मला सांगा, या गावाच्या कल्याणाकरता बुवानी अवतार घेतला आणि त्या शांतीच्या पुटी जन्म घेतला, पण त्या शांतीला त्याच काय? ऐका बघा, अहो ती त्या महापुरुषाला असा तसा सूर समजते. हो ना, अहो म्हणती कशी, अवतार बिवतार काही नाही, उगीच त्या पोराच्या मागे का लागता. आलीच बघा आणि ये 100 वर्षाचं आयुष्य आहे बघ तुला. हा पण ही 100 वर्ष वाया घालवू नकोस, बुवा तुझ्या पोटी जन्माला आले त्याचे पुण्यकर्म कर. यमुना बाई परत परत तसलं काही बोलू नका. बुवा गेले त्याने मुक्ती मिळाली असेल. वा ग वा, म्हणजे माझा नवरा वाचला ते बी खोट आहे म्हणती. झाड उगवलं, म्हैस सापडली, हाताला खोड उठलं, पाठीवरचं फूल, म्हणजे समद खोट आणि तू तेवढी खरी. तुमच्या तोंडाला कोण लागणार? मला काम पडली. आता गो भैया, म्हणजे गुरुला एकटंच ठेवून आली स्वधरात. अहो मला आईचं काळीज आहे, माया आहे, कळलं? अरे काय झालं, 120 फूट झालं साहेब, अजून पाणी लागत ना? पाणी लागत नाही, खडा खडा अजून खडा. काय खरं नाही साहेब, 120 फूट झाले तरी अजून पाणी लागत नाहीये, काय करायचं? आर यू शुअर? येस सर. पाटील अहो पाटील, काय झालं? काय काय म्हणते ती पाटील? अहो तिकडे पाणी लागत नाहीये. पाणी लागत नाही असं होईलच कसं, खाना अजून खोल खाना. अहो पाटील 5 ठिकाणी खणून बघितलं, अहो जमिनीत पाणीच नाहीये तर पाणी येणार कुठून? पाणी नाही अहो असं होईलच कसं, बोवासनी विचारून इथं हीर काढायचा निर्णय घेतलाय गावानं. काय सरपंच? होय होय. तर अहो बुवा म्हणाला सुद्धा पाणी लागणारच मंडळी, आता बाप आपल्यासनी नदीवर जाऊन पाणी आणायची गरज पडणार. तर मग तुमच्या बुवांना म्हणावं तुम्हीच या आणि खणा, आम्ही तर हात टेकले बुवा. कॅमेरा मंडळी लागलं का पाणी? नाही अजून लागलेलं पाणी. बुवा असते तर त्यांनी जागच दावली असते. बुवा गेलं उघड्यावर. अहो सरपंच माझा ऐका, हा नाद सोडा तुम्ही आता. काय नाद सोडा, पाणी लागलं पाहिजे म्हणजे लागलंच पाहिजे. चला दुसरीकडे. इंजिनियर साहेब का लागत पाणी? हा लागेल की, तुमच्या गावातले रेडे जेव्हा दूध द्यायला लागतील ना तेव्हा जमिनीला पण पाणी लागेल. बुवानी सांगितलं होतं पाणी लागेल म्हणून, पण नाही लागलं. आता काय करायचं? पण दत्ता तुझं पोरग देखील बुवांसारखंच आहे म्हणे. काय तरीच काय, केवढं लहान आहे तू? अरे दत्ता लहान आपल्या डोळ्याला, कुणाला ठाव देवाच्या मनात काय आहे ते. मी स्वतः विचारतो गुरुला. अरे कदाचित बुवा त्याच्या तोंडून बोलतील सुदीक. हा मी एवढा इंजिनियर, तुम्ही माझं ऐकत नाही. आता या पोराला विचारून तुम्ही निर्णय घेणार? साहेब हे साधा सुद्धा पोरग नाही. पाटील विचारा विचारा, हा विचारा. गुरु गुरु
तुम्ही सांगा आम्ही काय करावं? नदी गावापासून लांब, बाया बापड्यांचं लई हाल होत्यात, आम्ही काय करावं गुरु, आम्ही काय करावं? काय पाटील बोलले का बुवा? जागा सांगितली नाही पर जागा दावली। हे बघा आता असं करा, तिकडे बोर मारा पण म्हणजे खणा, तिकडे खणा, तिकडे खणा, ओके ओके एज यू विश, चला चला रे तिकडे खणा। पाटील, ओ पाटील, लवकर या, लवकर या। काय झालं? अहो विहिरीला पाणी लागलं। काय? हो विहिरीला पाणी लागलं। हो हो। हे बघ सरपंचाने सांग, गावाला सांग, विहिरीला पाणी लागलं। सांगितलं तू असं बुवा माणसाच्या जन्माला आलीत म्हणून। होय होय तुझ्या पुढे बुवा जन्माला आल्यात पोरी। तुम्ही तरी सांगा या लोकांना नशांत, तर मला बी वाटायला लागले की आता एवढं शिकलेला माणूस या तुम्ही गुरु काय साधा सुद्धा नाही। बघा मंडळी हिरीच्या पंपाचं उद्घाटन गुरु महाराजांच्या हस्तेच काय? देवकी ताई तुम्ही आणि हो ना, आपली ही विहिरीची बातमी ऐकली आणि ही लगेच शांते। अग काय सांगू बाई तुला, अग गेला आठवडाभर तात्या सारखं माझ्या स्वप्नात यायचं बाई आणि म्हणायचं देवकी तुला बघूस वाटतंय, पुरी तुला बघूस वाटतंय। काय सांगू बायानो तुम्हाला, तात्याच्या जागी हा गुरु दिसायचा मला आणि म्हणायचं वाड्याकडे ये, वाड्याकडे ये, वाड्याकडे ये। काय खरं का नाही? हो खरं खरं, रात्रभर स्वप्न, स्वप्न अगदी स्वप्न बघून स्वप्न। रात्रीचं जास्त जेवण आहे त्यामुळे पोट बिघडते आणि मग स्वप्न पडतात। तुम्ही माझ्याची माया पातळ केलीत पण दत्ता हरा मी तुझे रक्ताचे भान आहे आणि यो माझा तात्या ग बाई, माझा तात्या, माझा गुरु, माझा तात्या, माझा तात्या। काय खरं का नाही? हो अगदी खरं, सारखं म्हणायची, सारखं म्हणायची। काय म्हणायची गप्पा? माझा तात्या। हे काय देवासारखं सजवलंय त्याला? हार काय, टोपी काय, रेशमी धोतर काय? तू काय त्याला शर्ट चडी घालणार आहेस? तात्याने कधी शर्ट चडी घातलेले बघितलीस का? काय सारखं त्याला बुवा बुवा तात्या तात्या करताय? श्रद्धाजी आता तुम्ही पण काय करायचं ते करा, त्याच मला नका विचारू। अगं पण अगो बाई काय बघते मी? मी गेली तेव्हा कशी अगदी गरीब गाईवाणी होती बाई, पण या 4 वर्षात पाडोस करत बसली की ह्याच्या। अग तस नाही ग माझं। नाही कस, अरे घर तुझ आणि सत्ता तिची भाई। अरे कसला नवरा तू, सांग तिला म्हणावा पोरग माझा आहे, त्याच काय करायचं ते मी करीन, तुला काळजी नको। आणि आता मी आले ना कसा व्यवस्थित लावून दी, काय
नाही बो करशील करशील अरे तर त्या जरा नवऱ्यावाणी बघ कशी पाळावी ती ती आता मी हाय ना अगो बाई माझं तात्या गो बाई माझं तात्या बाया ना लावा टिळा अजून तयार नाही झाली तू होय अगं आपल्या गुरुच्या हस्ते पंपाचं उद्घाटन सांगितलं तर तयार म्हणून लवकर तुम्ही जा लाडक्या बहिणीला आणि तुमच्या मुलाला घेऊन हे बाबू की तमाशा करू नको तुझ्याच्या वाकड्यामुळे बाहेर चार चौकामध्ये माझी इज्जत ते कळलं काय कोकण साडी देते तयार हो चल मला नकोय साडी बिडी मला नाही यायचंय सरळ बोलतो म्हणून लागेल डोक्या नका बसूस जरा ढील तिथं लागलं की तू धडलं बागाया उगाच काहीतरी बोलू नका ये मोठ्या बोलायचं काम नाही नवऱ्या तुझं कळलं काय सांगितलं मुकड ऐकायचं गाडी ये चल बाहेर ये असं नवरा गेला का तोवाड करायची काही गरज नाही असायचं ना बाहेर यायचं पण इथे वीज गेली आहे वीज गेली हो ना पंप कसा सुरू करणार परमेश्वरा यांच्या डोसक्याचं बटन दाबून अक्कल कोण भरणार तुलाच ठावर ये बाबा अहो पैसे कशाला देत आहे हो आणि पाचशे कशाला माणसाने श्रद्धेने दिले नाकारू नये असू द्या असू द्या दर्शन घ्या या बाई या 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 काय चाललंय काय या 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 दर्शन घ्या दर्शन घ्या तुला कोणी सांगितलं पंचायती मला विचारत चार चौकात बोलायच्या आधी नवरा जित आहे तुझा काही करायचं काही नाही करायचं मी ठरणार समजलं तुम्ही असं काय करायला लागलं तुझ्या आल्यापासून हे बघ मला तांबाशा नकोय मुकट मी सांगतो तेवढं करायला समजलं पुरुष माणसाच्या कामामध्ये नाक नका खुसू बर आम्ही येऊ का आता येऊ करू माऊली येतो येतो बरं का दत्ता हरगुरुला तुम्ही जमिनीवर झोपू ना तात्यांचा अवतार आहे तो तात्यांच्या पंखावर नको झोपायला त्यांनी अरे जा सांग त्याला जा चल ये शांती वर्ग तात्यांची कोणी झोपल आणि इकडे त्याला नाही माझा मुलगा माझ्याजवळच झोपणार माझ्या कुशी अरे ये देव की नाही बाबा तुम्हाला दोघांना उरा बाई तुझ्या भांडणात आपण
करणार नाही. उद्या तू बायकोच्या पदाखाली जाऊन बसायचास आणि मलाच करायचं घराच्या बाहेर. नाही बाबा आपल्याला जमणार नाही. तुझं तू बघ. ए तू काय समजले मला का बायला समजले होय. आता बघच तू शांती आण पोरा इकडे. नाही मी नाही देणार. आण म्हणतो तर. नाही म्हणते ना दत्ता. ती तशी नाही ऐकणार. अरे शिकलेली होय ती आणि त्यातन शहरातली. आण गुरुला वडून आण. ये शांती हे बघ सकाळपासून बघतोय घरात मयात झालं का चौपड करून बसली. अरे बाहेर गावाने केलं कौतुक केलं पोराचं. दुसरी एखादी आई असती ना तर नाचली असती. तुला काय पोराचं कौतुक माया. मला नाहीये गावाचं कौतुक. मला ती मिरवणूक नकोय. मुलाची पूजा नकोय. अरे बघ कशाला केली सांग. हा पोर नाही म्हणून धुरण्याची. पोर नव्हतं ते पोर नाही पोर नाही म्हणून रगड. अरे ते पोर झालं तरी बी तुझं तुला वागडच. आम्ही इकडे नाही म्हणते. ऐका माझ्या. माझा मुलगा आणि त्यावर सत्ता गावाची. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायचं होतं तर जन्माला तरी कशाला घातलं त्याला. वय कशाला जन्माला घातलं. चल त्यापेक्षा तू वाहन होतीस तीच बरी होतीस. चला 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 आपण आता गुरुला उठवूया. माझा गळा काय ग्वाड नाही बघा. तुमचा गळा लय ग्वाड आहे. तेव्हा तुम्हीच भूपाळी म्हणायची. या बया काहीतरीच काय बोलताय. काहीतरीच काय. आहो तुम्ही एक हाक मारली सात दोन फुटावरची मज दना दना पळत येते ना. चल बोल नका माझी. असं काय करतायचा म्हणा की भूपाळी म्हणू. उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा. चल चल महाराज आले. राहू द्या. सोडा माझ्या लेकराला. तुझं लेकरू नंतर पहिला आमचा गुरु महाराज आहे. पण उद्यापासून खपवून घेण्याने सांगून ठेवते. झपाटल्यासारखंच करायला लागली आहे. आता ताते आले या पुराच्या रूपाने. तुम्ही थोडीफार सेवा केली पुण्य जमवलं तर बिघडवे तिचं. मला तर वाटतं दोस्ती फिरलं हिचं. आता दत्ताला सांगून चांगलं डोकं तपासून आणायला लावतो. चालू दे चालू दे. आंघोळ कर. महाराज गुरु महाराज माझी गणिताची परीक्षा आहे. मला पास करा. आशीर्वाद द्या. काय रे सुन्या. काय नाही. पाय पडायला आलतास. वय 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 जा जा पास होशील. वय Thank you.
बाळाला आलं तर त्याला आशीर्वाद द्यायचा. कसा? असा हात वरती करायचा आणि म्हणायचं कल्याण मस्तू. जरा मोठ्याने बोल ना. कल्याण मस्तू. हे काय काय नको ते काय शिकवताय माझ्या मुलाला? काय अश्वानी अंगावर येते अस ग? तुझ्या पोराला मी वाईट वंगा शिकवते वय? अगं चार माणसं आली की कसं बोलावं कसं वागावं ते शिकवतीया? कचोरीला माडी करायला शिकवत नाही. माझ्या मुलाची काळजी तुम्ही नका करू. मी आहे काळजी करायला. ए मला तुझा पोरगा आणि आमचं कुणीच नाही वय. अगं या घराण्याचं एक कुठे मारस आहे. तुम्ही नाही बापाची म्हणा तुला काय कळणार खानदान घराणं. बघ ना बस तुझं काम तू कर माझं मी करते. आज काय तर सोक्ष मुख्य लावूनच टाकते. मी गप्प बसते ते जास्तच करायला लागलाय. तुम्ही हे कामावर ना आले की पहिलं विचारते मुलगा आहे कोणाचा गावाचा की माझा. विचार 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 शांतपणे विचारत बैसा. दत्ता काय झालं रे बाबा असं का बसलंय? काय बरं बिर वाटत नाही की काय तुला? काम सुटलं माझं नोकरी. सरकारने ती योजना रद्द केली आणि समजा 3 महिन्याचा पगार देऊन मोकळं केलं. खरं सांगू बाबा झालं हे लई बेज झालं. बघ काय लई बेज झालं. आता आपल्याला काय कमी आहे वे? गुरुच्या दर्शनाला माणसं येतात श्रद्धेनं काय तर वाहून जात्यात. म्हणजे त्या पैशाने मी घर चालायचं म्हणतेस? मला नाही वाटत तसं. नवर बाबा त्या पैशाची गुरुची भक्तांची व्यवस्था बघायला आपल्याला कायमचा कोणतरी माणूस पाहिजेच का नाही? आता तूच बघ म्हणजे झालं. नाव नाव गर्दी वाढायला लागली आता ते कोण बघणार? शांताला बघ भुसाव तर बाया तिची वेगळीच तर म्हणलं मी शांताला तर देवाचं प्रसाद करून दे. तुझ्या हातच्या शिरात आत्यास लिहिलंय एवढंच होता. तू म्हणते कशी हॉटेलात जाऊन पोळ्या लागेल पण तुम्हाला प्रसाद करून देणार नाही अशी म्हणले बघ तुम्हाला. काय सांगतेस काय तू? अरे बाबा गावाच्या माणसं आली की कसं बोलावं कसं वागावं ते शिकवित होते मी गुरुला. तर बाई खेकसलीत माझ्या अंगावर सगळा गाव साक्षीला आहे बघ. नुसतं अपमान अपमान केलं ग बाई माझा. काम सुटलं म्हणे तुमचं? मग मला का नाही सांगितलं? दौलतरावांकडनं कळलं. तुला तर काय बी सांगायची सोय राहिली नाही. जरा काय चांगलं सांगायला गेलं का वस्कन अंगावर येतेस? मी भांडते? हा यमुना बाईशी भांडलीस? बायका एवढा चांगला गुरुला आंघोळ घालायला त्यांच्याशी भांडलीस? आणि देवकी तशीच काय रोजच्या रोज भांडण काढत असतीस? अस वंश माझ्या मुलाला काय नको नको ते शिकवतात. मी गप्प राहू? त्या बायका माझ्या मुलाचा नुसता दगड करून टाकलाय. फक्त शेंदूर फासायचा बाकी ठेवलाय. मी गप्प राहू? श्रद्धेने करतात ते सगळं. जरा त्यांच्या श्रद्धेचा विचार कर. आणि माझ्या मनाचा विचार तो कोण करणार? आता पण केला म्हणून घप राहिलो. यापुढे कधीशी येडावने वाका लागले कपाचे ना मला सांगून ठेवतो. मी फक्त बेड्यासारखे? तुम्ही सगळे शहाणे गाव शहाणं आणि मी फक्त बेडी. बस आता तुमच्या घरामध्ये तमाशा नको. मी तमाशा करते.
आणि माझ्या मुलाच्या देव घरात रात्रंदिवस चालवलं त्याला काय म्हणायचं? गप्प नाही बसणार गप्प. सांगा ना कोण करताय तमाशा, मी का तुम्ही, मी वेडी का तुम्ही वेडे? डोकं फिरले तुमचं, वेड लागले तुम्हाला. शांत आता ते काय बी करायचं नाही, मी सांगेन तेवढंच करायचं. हा आपण धंदा करायचं बिन भांडवलाचा. बिन भांडवलाचा तोट्याचं नुकसान होईल त्याच काय? जे तुमच्या डोसक्यात येत नाही ना ते माझ्या डोसक्यात पिकते बर का. बेस्ट आयडिया आहे बिन भांडवल धंद्याची. गुरुच्या अवताराचा धंदा. त्याला धंदा काय म्हणते मग? ते काय तुम्हाला अवतारी वाटलं बाई? अगुण त्याने केलेली चमत्कार विहिरीला आणलं पाणी. कावळा बसायला, फांदी मोडायला, एकाच गाठ पडली आणि हे गाव खुळावलं. सांगते तसंच करायचं, जरा हुशारीने वागायचं. गुरुच्या कान्या नेसत्या गावभर सांगत सुटायचं, नेसता प्रचार करायचा. म्हणायचो हे बुवाचा अवतार हाय, हे बुवाचा अवतार हाय. काय सांगताय काय दौलतराव? प्रत्यक्ष माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी. गुरु महाराज असे बसलेले, त्यांच्या पाठीशी सरस्वती बसलेली, वीणा वाजवीत, आणि हा बाजूला बालगंधर्वांचं गायन, आपलं हे गंधर्वांचं गायन, आणि सभोवार असे मृदंग वादक बसलेले, नादिनिंदा आणि मध्ये रंबा उर्वशीचा डॅन्स. स्वर्ग स्वर्ग उतरला जमिनीवर, एवढी ताकद. अरे हे फक्त पौर्णिमेच्या रात्री दिसत बर का, ते सुद्धा पुण्यवान माणसं, बाकीच्यांना नाही नाही बाकीच्यांना नाही. दौलतराव कोण इकडे इकडे वर, आम्हाला पण आणता येतो स्वर्ग जमिनीवर. पुण्यवान लागून गेला सोय रे. पुण्यवंतांच सोडा, तुम्हाला एक दुसरा उपाय सांगतो. आठण्याची भांग लावायची भांग, अख्खा स्वर्ग जमिनीवर येतो. मग रंबा उर्वशी सोडा, श्रीदेवी, मेनका, माधुरी सगळी डॅन्स करायला लागते. नट मेरी जान, नट मेरी जान. परवाची गंमत सांगतो तुम्हाला, गुरुदेवाची परवाची गंमत. गुरुदेव असे बसले होते, मी म्हटलं गुरुदेवा अरे मी तुझा काका की नाही आणि मला काय नाही, अरे वा हे कस. गुरुदेव म्हणले काय काय बेटा? ऐका क्यों बेटा, काकाला म्हणाला बेटा, काय म्हणाला बेटा? बेटा म्हणले बेटा, माग तुला काय हवं ते माग. मी म्हटलं मला फक्त एकदा पुष्पक विमानातून फिरवून आण रे. कुणाला सांगू नका, सिक्रेट आहे सिक्रेट. हा परवा मीटिंग आहे तुकोबा बरोबर गुरुदेवांची. तुकोबा हे आणि कोण? तुकोबा हनुका पायतन. तुकोबा तुकाराम. तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज. गुरुदेव म्हणाले आमची मीटिंग संपेपर्यंत तुम्ही त्यांच्या विमानातून या फेरपटका मारून. काय झालं? काय नाही, विमानाला सिग्नल लागलाय. म्हणजे तुम्ही पुष्पक विमानातून फिरून येणार? लय भाग्यवान तुम्ही. पूर्व पुण्याई म्हणा, पूर्व पुण्याई. हो तुम्हाला यायचं काय विमानातून फिरून? एवढं कुठलं भाग्यवान आम्ही? भाग्याचा सोळा आपल्याकडे लय उपाय आहेत. तुम्हाला सांगतो, रातच्याला नवटांग मारा पहिल्या धारेची, हे आपलं इमान उडतंय आकाशात. सहा रुपये सगळं काम भागतंय. काय चुप चुपे चुप चुप चुप. त्याला काय वाटेल ते वडवडतो. त्याला जीभ आहे का मस्करी, त्यापेक्षा बुटाची जीभ बरी अशी. ती जीभ घ्या आणि मी विचारतो त्या प्रश्नांचं उत्तर द्या. आता मला सांगा गुरु बुवांचा अवतार ना अर्थ? मग आता सांगा
उद्या गुरुचं लग्न झालं तर गुरुची बायको तुमची कोण? मंडळी ऐकाय येड येड. अरे अशोकची बायको माझी सून का नाही? तशी त्याची बायको माझी सून. सून आता ऐका, गुरु बुवांचा अवतार, मग बुवांची बायको तुमची कोण? सून का सासू? विचारून या जावा गुरु महाराजांना, विचारून या जावा. हो इकडे लोकांना टोप्या घालता आणि स्वतःची टोपी विसरता काय? चला टोपी घालून विचारा जावा गुरुला. जा ह्याच्यापेक्षा बुजगाव ना बरं म्हणाव. काय झालं भाऊजी? पहिनी आजकाल जेवताना भाकरी सुद्धा दिसायला मिळत नाही. पूर्वी सणावाराला पुरणपोळी असायची, आजकाल रोज पुरण. चांगलं कल्याण केलं म्हणा देवान. भाऊजी पूर्वी जेवणात रोज गोडधड नसायचं, पण पण आयुष्याला गोडी होती, संसाराला गोडी होती, पण आता सगळं विस्कटलंय. भाऊजी किती दिवस या गुरुला असंच मखरात बसवून ठेवायचं? त्याला त्याला शाळेत घालावं म्हणते मी. शिक्षणाचा अंगार लागल्याशिवाय काय खरं नाही माणसाच. मी गुरुला शाळेत घालणार. मी बघा, मी बघा माझी जिद्द. गुरु, ए गुरु, आओ कुठे गेला म्हणायचं? यो असेल कुठेतरी खेळत. तुम्ही काढा निस्त्या झोपा. अहो किती डाव सांगितलं तुम्हाला मी कि त्याला असल्या तसल्या पोराबरोबर बाहेर खेळायला धाड जाऊ नका असं म्हणून, पण तुमचं लक्षण म्हणजे. गुरु, ए गुरु. गुरु शाळेत काय शिकवतात तिथे नीट लक्ष द्यायचं. हो बस. हा शांती, अग काय काय शाळेत चाललोय आम्ही गुरुचं नाव घालायला. अरे माझ्या कर्मा, अग जगातल्या सगळ्या ज्ञान शिक्षण कळून त्यालेल्या तात्याचा अवतार आहे, त्याला तो शाळेतला मास्टर काय शिकवणार काय? हो बुवा, बुवा म्हणजे सर्वज्ञाने. मग काय गुरुला असंच अडाणी ठेवू? अहो जग कुठे चाललंय? याच्या वयाची मुलं घडाघडा पुस्तकं वाचतात आणि याला अजून काही येत नाही. देवाचा अवतार आणि गमभ नाही येईन. खरोखर खरं आजकाल लिहाय वाचायला थोडंफार आलंच पाहिजे. तुम्ही गप्पा काय नको शिक्षण भिक्षण, आता शिकून कुणाचं भलं झाले? हा काय हो खरोखर खरं उलट शिकलेली माणसंच वाया जातात. आमचंच बघा ना. अग मी गुरुला शिकवला. चल दत्ता. अरे दत्ता काय करताय? अरे ते बघ ते बघ, तुझी बायको फार रेडी झाली बाबा. अरे ते बघ कसले पोराला कपडे घालून शाळेत येते. ते बघ ए शांते, ए जास्त आगमन करू नको. ये बाप आहे त्याचा, ये बघ काय करायचं त्याचं. ते खरोखर खरं बापाने ठरवायचं असतं पोराचं कल्याण. मी आई आहे त्याची, माझा काहीच हक्क नाही. खरोखर खरं पोटचा गोळा येतो, हक्क तिचाच. थोबाड बंद करा तुमचं. दत्ता आता तू सांग, हा चार सामान्य पोरांच्या बरोबर हे जर शाळेला गेलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलं, अरे मग काय महात्मा राहील रे गुरुच? पण पाया पडेल तरी येईल का? काही गरज नाही कोणी यायची आणि पाया पडायची. असं मग पाठी बाई दत्ता पाठी त्याला शाळेत. हा आणखी पाय मारून तोंडा तुझ्या. हा उद्या गाव यायचं बंद झालं ना तर मला काय बोलावू नकोस. एवढं नवसन आपलं वडील तुझ्या पोटाला आलं, पण बाबा तुला नाही त्याची किंमत. त्याला आम्ही तरी काय करावं आता? त्या बाईचा शाळेत घाल त्याला. हा जा
नल निघाले बाहेर पोरा घेऊन खबरदार घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना तर तांगडं तोडून टाकीन समजलं सांगून ठेवतो बायानो गावाची पण अशी स्वच्छता ठेवाल तर लय बरं होईल नाही अरे गावाची स्वच्छता ठेवून काय पुण्य मिळणार हा चल हो बाजूला या चला बायानो सुरू करा प्रसादाची तयारी काय रे तुझं पाणी नाही घातलं कसलं काय कुठं केलेलं नाही बघा अव चार दिवस झालं म्हशीला पाणी सुधी पाजलं नाही बघा सारा गाव झाला गोळा
होती शांत मिटूनी या डोळे बसलासी शांत करी तुला ज्ञात दिशा दाही करी तुला ज्ञात दिशा दाही देवा तुझा पायी उभा दिन रात देवा तुझा पायी उभा दिन रात तरीही मनात लोभ नाही तरीही मनात लोभ नाही अगं तू सगळ्या जगाची आईस आणि तुला या आईचं दुःख कळत नाही माझ्या मुलाचं दुकान मांडलं ते कसा यांनी बाजार मांडलाय का खेळ खेळतेस हा माझ्याशी सांग पोर नव्हतं तेव्हा माझी कुस रिकामी होती आणि आता पोर झाल्यावरही माझी कुस रिकामीच त्यापेक्षा वांस ठेवायची होतीस मला काय असली परीक्षा घेतेस जोपर्यंत माझा मुलगा माझ्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मी तुझा नवासच फेडणार नाही आणि मी त्यांचं पाप त्यांच्या पदरात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही भूक लागली आहे जेवायला मिळेल का मला म्हणजे काय सली माणसे स्वतःच्या बापाला बाप म्हणत नाही आणि आमच्या बापाची जयंती साजरी करतात बेस आहे बेस वहिनी वहिनी ए वहिनीच्या गे गे आणि सांगून ठेवते उद्यापासून फुकट खायला मिळणार नाही तुझ्या आजचं हवंय कुणाला फुकट वहिनी वहिनी गे आता आजकाल कुणी रुबाब करत अरे गुरु तू काय करतो रे तिकडे अरे अरे गुरु रडतो कशाला आणि आई कुठे आईला सगळे रागवले रागलून दिला घरातून कुठे गेली मला माहित नाही
साधी माणसं आहेत का जनावर? भूक लागली असेल तुम्ही लाडू द्याल आहे ना? जगात शाली माणसं तुमच्या सारखे फार कमी असतात, मग जगताना येड म्हणतात। जाऊ द्या, घ्या जेवण घ्या। वाणी दुःख मला इतके दिवस आईच्या मायेनं मला जेव घातलं, आता जे काय मी आणलं ते गोड म्हणून घ्या, घ्या खावा। वासना चुडारी अन्नावरची, हे लाडू तरी खावा, गुरुनं पाठवले त्याच्या आहे करता। चला वहिनी आपण घरी जाऊया, इथे कुठे राहणार? चला कुठलं घर पाहुजी? यांनी माझ्यावर हात उचलला तेव्हाच मला कळलं माझं घर तुटलंय। जीवच दिला असता पण गुरुची काळजीने पाय अडला माझा। नाही वहिनी असं बोलू नका, तुम्ही धीर सोडू नका। आपल्या गुरुला त्यांच्या आळणीपणाचा बळी होऊ द्यायचा नाही। तुम्ही घट्ट जावा, मी आहे ना तुमच्या बरोबर, पण तुम्ही आधी खाऊन घ्या आपल्या गुरुसाठी। म्हणा ना माझी आई उपाशी असेल। भाऊजी तुम्ही पिछले कुछ महीनों से 7 वर्षीय बालयोगी गुरु महाराज की लीलाओं से इस गांव के लोग अचंभित हैं। इनके चमत्कारों ने बड़े बड़े नास्तिकों को भी हैरान कर दिया है और ये मानने पर मजबूर हैं कि विज्ञान से बढ़कर भी कोई एक शक्ति है जिसका कोई मुकाबला नहीं है। आप हैं गुरु महाराज के पिता। गुरु महाराज आप यहां देखेंगे, आप अपने दर्शकों को भक्तों को आशीर्वाद देंगे। यस, आपने इनके अंदर की दैवी शक्ति को कब महसूस किया? मैंने ना, हाँ मैंने, हाँ वो मैंने मैंने लहानपणीच पढ़ किया था। ये तो साधा सुधा मंजी साधा सुधा पोरगा नहीं है, स्पेशल बच्चा है। सरका सरका सरकार आले, सरका सरका सरकार आले, सरका सरका सरकार आले। राम 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 मंडली राम 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 बसो 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 डाउन शीट डाउन शीट डाउन शीट। आपको इनके चमत्कारों का कुछ अनुभव हुआ? हाँ, फिर ये बच्चा जैसे पैदा हुआ तभी मैं आमदार हुआ और मैं सेक्रेटरी। हाँ, और अभी मैं गुरु महाराज का अंगारा फाइल पे लगा के जब ऊपर भेजता है ना, अंगारा बोले तो उदी 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 लगा के फाइल ऊपर भेजता है तो ऊपर का मिनिस्टर साहब है ना, वो हमारा फाइल कभी रिजेक्ट ही नहीं करता। असल में वो कभी फाइल देखता ही नहीं, वो खाली ऊपर का ऐसा उदी देखता है ना, तभी जो एकदम बोलता है कि ग्रेजुएट क्या बोलता है, फाइल पास पास। तो आपका मानना है कि गांव की भलाई के लिए इन्होंने अवतार धारण किया है, इसके कोई सबूत कोई प्रमाण? अरे अरे एकदम 100% सबूत देगा ना भाऊ। हाँ फिर अभी क्या है, मैं एक दिन गुरु महाराज को क्या बोला मालूम, कि गुरु महाराज भक्तों को आने जाने के लिए ना तकलीफ होता है ना, तो गुरु महाराज क्या बोला मालूम, रेलवे से आओ। रेलवे से आओ बोला। हाँ फिर ये एकदम चमत्कार हुआ, जो फाइल हमारा प्रपोजल हमारा बंद पड़ा था ना रेलवे का, वो एकदम अचानक एकदम पास हो गया। हाँ फिर
क्या केड़गांव में रेल आएगी? रेलवे का क्या है, रेलवे का क्या है, हम भक्तों के वास्ते 5-star 3-star होटल काटेंगे, हाँ शॉपिंग सेंटर काटेंगे, भक्तों के एंटरमेंशन के वास्ते एंटरमेंटेनेंस, हाँ मामा बोले तो भक्तों को मजा आना चाहिए, हाँ मजा आना चाहिए, इसके लिए हम भक्तों के वास्ते थिएटर काटेंगे, अगर गुरु महाराज ने मेरे को आशीर्वाद दिया ना, मेरे को आशीर्वाद दिया ना, तो मैं 1 साल में गांव को टूरिस्ट सेंटर बना देंगा, टूरिस्ट सेंटर। अच्छा टूरिस्ट सेंटर, तीर्थ क्षेत्र, तीर्थ क्षेत्र, तीर्थ क्षेत्र, ग्रेजुएट। मतलब आप नेताओं का सपना पूरा करने वाले हैं? वो तो करावत लागल ना भाऊ। धन्यवाद। विज्ञान युग में वैज्ञानिक भले ही चांद और मंगल पर पहुंचते होंगे, मगर इस बाल योगी ने सिद्ध कर दिया है कि श्रद्धा का क्षेत्र एक ऐसा क्षेत्र है कि जो विज्ञान की पहुंच से बहुत दूर है। केड़गांव से सत्यप्रकाश वर्मा, अगले हफ्ते फिर मुलाकात होगी किसी और खास व्यक्ति के साथ, इसी समय इसी चैनल पर। अब आज्ञा दीजिए, धन्यवाद। वाह वाह साहब, का मस्त इंटरव्यू दिला, मुलाकात मुलाकात। अरे करावं लागतंय बाबा आपल्या लोकांसाठी। काय दत्ता वय वय, हे अक्षी खरं आहे बघा साहेब, अहो तुम्ही आमच्या पाठीशी होता ना, म्हणून तर हे सगळं झालं बघा, अहो आमचा गुरु अख्ख्या भारतभर प्रसिद्ध झाला ना का? आणि मग नाही पण आता एवढ्यावरच थांबायचं नाही, गुरु महाराजांचे फोटो झालं सर, ती गळ्यातील लाकीट झालं सर, अंगठ्या त्या काढा आणि त्या पोहोचवा म्हणजे भारतभर। अडाणी माणूस मला कसं जमायचं आता, आम्ही कशाला आहोत मग? ग्रॅज्युएट उद्याला एक काम करायचं, केलं गाडी काढायची, काढली शहराकडे जायचं, गेलो त्या लाकेटांचे नमुने पास करायचे, केले आणि पहिल्या फटक्याला चांगलं 5,000 प्रोडक्शन करून टाकायचं, टाकले। आपण साहेब, अरे बाबा जाहिरातीचं युग दत्ता, देवाची बी जाहिरात करायला लागती, कस नाहीतर मग काम कर, तुम्ही जा बघू ग्रॅज्युएट संघ शहराकडे। नाही पण मी जाईल जाईल, मी धाडन त्याला, पण साहेब नाही म्हणजे खर्चाच काम दिसते। तुम्हाला कसलं आलंय हो खर्चाच काम देव की ताई, आता 5-25,000 म्हणजे तुम्हाला जड आहेत का? नाहीतरी बडी बडी शेठ मंडळी इथं येतातच की गाड्या घेऊन गुरु महाराजांच्या दर्शनाला, काय ग्रॅज्युएट? एकदम खरंय साहेब, आता परवाचे शेठजीनी पोरग झालं म्हणून दिली ना एवढी मोठी सोन्याची माळ, आता आपण काय बघितलं नाही शपथ, हा पण लोक बोलतात ना, ऐकू येते इकडनं तिकडनं, ते खरं हाय पण नाही पण त्यो देवाचा पैसा हाय, त्याला हात कसा लावायचा? आता त्यो देवासाठीच वापरा, आता त्या अंगठ्यांवर आणि गळ्यातल्या माळांवर आमचं फोटो छापा असं म्हणून राहिलो का आम्ही? त्यो देवाचा पैसा हाय आणि तो देवासाठीच वापरला जावा, एवढंच आमचं म्हणणं। हा वय ते खरं आहे म्हणा, आम्ही का त्या पैशाच्या माळ्या बांधून राहिलो का? नाही पण साहेब किती लागतील? 1,00,000 रुपये। ते हे बघ 90,000 रुपये तेवढं काढून ठेवा। 90,000? आता एवढं दचकाला काय झालं देव की ताई, अहो आम्हाला इतर मंडळींच्याकडे पण बघावं लागतं, कस आता दुष्काळी भागातले समदे पाण्याचे टँकर आम्ही गुरु महाराजांच्या उत्सवाकडे वळवले, खर्च आला का नाही? एस्टिमेट इजेची व्यवस्था केली, खर्च आला का नाही? एस्टिमेट पण देवाच्या पेटीला कसं हात लावायचं? राहिलं राहिलं, आता आम्ही लक्षच काढून घेतो, मग तर झालं ना का? नाही पण गुरु महाराजांच्या मंदिराची कुणी चौकशी करायला आलं ना तर आमच्याकडे यायचं नाही। इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स वाले येऊन जर गुरु महाराजांच्या मंदिराच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करायला लागलं तर मिटवा मिटवा म्हणून आम्हाला सांगायचं नाही। 4 कार्यकर्ते जर अंधश्रद्धा अंधश्रद्धा असं म्हणून उपोषणाला धरणा धरून बसला का नाही, आणि 4 पेपरामध्ये गुरु महाराज ढोंगी आहेत असं छापून आलं तर लॉक लागल मंदिराला, लॉक टाळ टाळ। नाही हल्ली कुणाच चांगलं बघवत नाही हो लोकांना, म्हणून म्हणतो चांगलेपणाच दिसत राहिलं नाहीत म्हणून आपलं सांगतो। काय ग्रॅज्युएट? नाही म्हणजे तुम्ही म्हणता तसं सगळं होईल, उद्या ग्रॅज्युएटला पाठवून द्या घरला, मी पैसा देतो ना, पण ते सगळं व्यवस्थित करा। गप साहेब, येतो आम्ही, उद्या पाठवून द्या ग्रॅज्युएटला, चल येतो। जरा थांबा बर काय,
तेवढं गुरु महाराजांनी आमचं दंडवत सांगा. उद्या त्याला गाडी पाठवतो. आपल्या अंजिराच्या बाग मधी ये 1,00,000 खत घाला आणि त्याच्यामध्ये 10,000 नवी रोपटी पेरा. म्हणजे अंजिराच्या बागेत गुरु महाराजांची एक पेटी. आता एवढं 90,000 कुठन द्यायची? आता जमाना बदललाय, खा आणि खाऊ द्या असं झालंय सगळं जग. हा आता त्याला जर आपण पैसा दिला नाही ना तर ते का आपल्या सुखाने जगू देणार नाही. लांडगा आहे तू. अगं पण आता तू गप्प चल, मी सांगते व्यवस्थित. तुला जायचंय ना, तुला चल. झालं त्याच्यानंतर आता अरे याला काय घेऊन आलायस? तरी याला बघा काय झालं, वर्गात बसून उलट्या करतोय. अरे मग त्याला घरी पाठव, त्याच्या उलट्या इथं कोण काढत बसणार? तू असं कर, त्याला बरोबर घेऊन जा आणि आईला सांग डॉक्टरला दाखव म्हणावं. डॉक्टर कशाला? अहो तो एक सुई खुपसेल आणि 20 रुपये काढेल. त्यापेक्षा असं कर, आईला म्हणावं गुरु महाराजांचा अंगारा लाव, 10,000 रुपयात काम भागेल. जा जा घेऊन जा व्यवस्थित व्यवस्थित. होय होय. गुरु कसाय भाऊजी? वहिनी गावात कसला तरी रोग आलाय. गावातल्या बायका डॉक्टर कडे जायचं सोडून कोळ्यासारखं पोरांना गुरुच्या पायावर घालताय. कोण अडवणार? अडवाया पाहिजे वहिनी, साथीचा रोग आहे. एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला. पोरांमुळे आपल्या गुरुला काय झालं? तर गुरुला गुरु गुरु वहिनी रडून रडून घर डोक्यावर घेतले. ए काय झालं रडायला? काय झालं रडायला? घरातून मेले आपल्या. आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे. किती वेळा सांगितलं तुला, लईच नकर करायला लागलास की? त्या औदासीचं नाव आहे घरात घ्यायचं नाही म्हणून. गुरु आई ये राजा कसा आहेस तू? राजा कसा आहेस? आई गुरु मला एकदा सांग, तू खरंच कोण आहेस? देव आहेस? म्हणजेस की माझं लेकरू आहेस? आई आत्या म्हणते तुला वेड लागले. वेड म्हणजे काय? ग बर नाही का? माझ्या तू माझ्यापासून एवढा लांब असल्यावर मला कसं बरं वाटेल? थांब, मी तुला बरं करतो. तू मला बरं करणार? तुला अंगारा लावतो ना तर लगेच बरं वाटेल. एक मिनिट थांब. हा कल्याण मस्तू. आई तू माझ्या श्रद्धेला उपवासाला जागलीस. माझ्या गुरुला तू सुखून ठेवलंस. मी तुझ्या आई इब्राहिमा इब्राहिमा जगदंब जगदंब. जगदंब देवीचा मुंडे रक्षिया परी
ताही शांताबाई, शांताबाई, अरे महाद्या ती शांताबाग चक्कर येऊन पडली आहे, तिला इस्पितळात घेऊन जा आणि हे बघ बामण्याची पण मी रोखते. वहिनी वहिनी डॉक्टर. अरे वामन, मी तिला आधीच सांगितलं होतं ती फार अशक्त आहे, टॉनिक तर सोडाच, अरे पण रोजचं जेवण सुद्धा ती वेळेवर घेत नाही. ना डॉक्टर, तुम्हाला नाही कळायचं, ते काळचा तो दुखणं आहे ते. वहिनी गुरु माऊली, माझ्या नातवाला लवकर बरा कर र बाबा. सासूबाई, आपण बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. अग काय सारखा डॉक्टर डॉक्टर लावलेस तू. अहो कालपासनं ताप उतरण असं झालंय, सारख्या उलट्या बी करतोय. मला वाटत लई मोठा आजार झालाय. असू दे असू दे, किती बी मोठा आजार असू दे. आणि काय ग, तुझा गुरुवर विश्वास नाही? नाही अग, तुझ्या नवऱ्याला मरणाच्या वाटेवर तिनं परत आणलं आणि तुझ्या पोराला वाशिणार नाही. सध्या काय र सांग की. आणि इकडे आलू गुरुच्या पायावर आणि इकडे. तसं नाही बघ, आपण गुरुचा अंगारा भी लावूया आणि डॉक्टर कडे पण घेऊन जाऊया. डॉक्टर फॅक्टर काढलाय सगळ्या, चल रा गुरुच्या पायावर घालूया. मजा ऐक तरी. गुरु महाराज, माझ्या पोराला वाचवा हो. गुरु महाराज, माझ्या नातवाला वाचवा हो. कल्याण मस्तु. कल्याण मस्तु. कल्याण मस्तु. राष्ट्र संगे आद्या चला. संगे हा सारखं त्या गुरुच्या जवळ जवळ जात आहे. मला चाहूस आली व तुम्हाला हा बसा या खोलीतच बसा. हा सांगून ठेवतो, सारखं त्याच्या जवळ गेलं ना तर तंगडच तोडून ठेवीन मी. हा गुरु गुरु बाळा उठ राजा. अरे माणसं आली देव दर्शनाला. उठ 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 हा उठ उठ राजा उठ रे. बापरे सर्व अंगभर पुळ्या, अग ताप पण आहे अंगात. अहो मला त्रास वाटते, गुरुला भी तोच आजार झाला वाटतो. आता गावात जर कळलं ना सगळ्यांना तर लोक तोंडा शान घालतील ना. अहो गावभर भुंका उठवायची. हा म्हणायचं गुरुने सगळ्या लहान पोरांचा आजार आपल्या अंगावर घेतला असं भुंकलायचं. हा अग गावात एवढी साथ पसरली आहे पण एक बाई तयार नाही पोरांना या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला. अग ते सोड, गुरु महाराजांकडेच पोर घेऊन चालले आहेत. पोरांचं सोड, त्या गुरु महाराजांनाच उलट्या व्हायला लागले आहेत. सकाळी डोळे एवढे लालबडक झाले होते आणि ताप तर 104. आता कोण कोणाला वाचवतंय कुणाच ठाऊक. काय माहिती तुम्ही थांबा इकडेच. आता जास्त सज्जनपणाने वागून काय फायदा नाही. चला आपल्या गुरुला आपण डॉक्टर कडे नेऊया. Thank you.
बघतो या लांग्यांकडे. आता येळ घालू नका. आता येळ फार कमी आहे. गावातली पोरं पटापटा मरायला लागली आहे. या देवासमोर डोकं आपटून काय होणार नाही. गुरुसाठी मी औषध आणली. चला वहिनी. अरे पोटची बुलाई ते तडफ राहायला लागली. तुम्ही देव पाण्यात घालून बसला. अरे अरे तुम्ही माझ्या हात का कसाई. अरे आपल्याच हातानं आपल्याच मुलांना मरणाच्या दारात नेऊन ठेवलं. तुम्ही कोणता देव पावेल तुम्हाला? कोणता देव पावेल? माझ्या गुरुला मला औषध पाहिजे द्या. माझ्या गुरुला औषध पाहिजे द्या. वहिनी यांना इनवणीची भाषा कळणार नाही.
ही माणसं नाहीत बैल आहेत, बैल आकलेवर झापड लावलेले. चला वा बाजूला, वा पुढं पाहतो कोण अडवताय तुम्हाला. काय गडबड आहे शांत? अरे हिला कोणी आत सोडली? मी आत सोडली म्या. तू कोण सोडणार? हे बाप आहे गुरु साहेब, तू चित्त आहे. वार बापा तिकडे पोरगा तापानं फणफणत आहे आणि तू त्याचा बाप त्याच्या अंगठ्या लाकेटा करून गावभर हिंडत फिरतोय. म्हणा बाप म्या. हे मला तुझ्याबरोबर काय ऐकायचं नाही कळलं का? दारुड आहे तू आहे. म्या दारुडे आहे. पण नशा झाली तुम्हा सगळ्यांना. ये चुबस ये. आज गप नाही बसणार. चार योगाचे प्रसंग काय घडले तर तुम्ही त्या पोराचा देव केला देव. मन मला नशा झाली बघायचा तुमच्या नशेचा परिणाम. ये बघ मंदाच लेकरू रत्नाचं पोहार. बघ गुरुनं दिलेल्या अंगारानं माखून टाकलं होतं बिचारीनं, काय झालं? छायाचं पोहार. गुरुनं दिलेलं तीर्थ रात्रंदिवस पाहत होती, काय फळ मिळालं सांग ना. कौ यमना बाई पावला का देव तुमच्या नातवाला? आता का गप केव्हा तिची अवस्था बघ, तिचं पार बघ. नको वामन, अरे बघण्यासारखं काय राहिलंय? बघून काय माझं पोर जितवणार आहे? अरे जित्या पोराची माती झाली रे. तू देव नाहीस, तू देव नाहीस, तू दगड आहेस, दगड, तू दगड आहेस. आता तरी मजा आहे का? मला आज जाऊ द्या, नाहीतर या मुलांबरोबर आपला गुरु सुद्धा. नाही 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 शांत नाही. ओ केडगावचा पक्तानो गुरु, 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 गुरु. अजून किती लोकांचा पळी घेणार आहात? रत्नाचं पोहार, रखमाचं लेकरू, ही सगळी आपली माणसं होती आपली जवळची. पण अशी कितीतरी पोर आहेत कि गुरुनं दिलेल्या अंगारानं बरी होतील या आशेवर बसलेली आहेत. त्यांचा विचार करा. गुरु, गुरु, हाय गुरु, गुरु. ही देवकी शहरात चालू होती पळून हा ऐवज घेऊन. दत्ता, अरे दत्ता, ते दत्ता हे सगळं खोट्या बर का? या वामन्यानं कवा बॅगेत कोंबलं मलाच ठाऊक नाही. काय वो उसके तक की तोड़ा था? हो आता मीच बोलणार आहे. खबरदार, एक शब्द उच्चारलास तर मी सांगतो काय ते. अहो चमत्कार आशीर्वाद, हे सगळं खोटं होतं. हे सगळं हिच्या सडक्या मेंदूतून निघालेलं होतं. माझा कुठलाही धंदा चाले ना म्हणून तिनं हा धंदा केला. आणि आता गुरुच्या मरणाची वाट बघते ही, समाधी बांधून पैसा उभा करायला. ही आपली बहीण नाही, नागिन आहे, नागिन. टोस्क हिच नव्हतं रे, आपलं फिरलो होत आपलं अख्ख्या गावाच. देवकी ताई, अगं मोठी म्हण आई सारखी असते आणि तू आपल्या गुरुला इकाला काढलंस. दत्ता, दत्ता बाबा लई भयंकर रे समजा, लई भयंकर आहे. आणि काय होत देवकी ताई, आमच्या सारख्या भोळ्या भाबड्या माणसांच्या श्रद्धेच तुम्ही दुकानच मांडलं बसला. शांता, असं काय करत काय काय होत तुला? तुला माफ कर, असं मनाच जाणू नका. माझा काही राग नाही, लोभ नाही, फक्त एकच इच्छा, माझ्या नंतर माझ्या गुरुचा सांभाळ करा. आईचं प्रेम द्या भाऊजी, भाऊजी त्याला शिकवा, मोठं करा. तुमच्या रूपाला पाळकृष्ण आला आपल्या घरात. आई मी आलो, आई
काळजी घे. देवीले वा, देवीले सांग माझ्या आईनं मला तुझ्या हॉटेलत टाकलं. आणि एक लक्षात, देव नाही झालास तरी चालेल, पण माणूस व्हायला विसरू नकोस. Do I?